एक एक माझा अनुभव तुम्हाला शेअर करते की या प्लांटवर खूप साऱ्या जेव्हा कळ्या येतात त्यातील काही कळ्या या गळून जातात. फ्रेंड्स, सर्वांना कळकळीची विनंती की आपल्या चॅनलवर अजूनही 70-80% लोक सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करून सहकार्य करा. चला तर आता आपण हे प्लांट कसे ग्रो करायचे ते बघूया. तर तुम्ही बघू शकताय इथे मी दोन भाग कोकोपीट घेतलेले आहे. एक भाग खत, जे कंपोस्ट खत रेडीमेड वर्मी कंपोस्ट मिळतं ते घेतलेले आहे, आणि एक भाग माती आणि थोडेसे शेणखत, हे असे मिश्रण मी घेतलेले आहे. ते आपण आता मिक्स करू आणि या मिश्रणामध्ये आपण आपले कमळाचे कटिंग्स लावून घेऊयात. कोकोपीट वापरल्यामुळे तुम्हाला रेग्युलर वॉटरिंग करण्याची अजिबात गरज भासणार नाही. तसेही या प्लांटला मी सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवसांनी पाणी द्यावे लागते. जर तुम्ही कोकोपीटचं मिडियम वापरत असाल तर तुम्ही 4-5 दिवसांनी सुद्धा पाणी देऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण मी आपल्या घरामध्ये ज्या दुधाच्या पिशव्या असतात त्यामध्ये हे भरून ठेवलेले आहे आणि त्याच्यावर पाणीसुद्धा टाकून ठेवलेले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता हे असं ओलसर मिश्रण आहे. आणि हे सगळे मिश्रण एकदम भरले की त्याच्यानंतर आपल्याला इथून खाली त्याला थोडेफार छिद्रे करायचे आहेत, जेणेकरून एक्सेसचे वॉटर इथून खालच्या बाजूने ड्रेन होऊ शकेल. चला तर आपण आता आपल्या ब्रह्मकमळाचे पाने लावायला घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे प्लांट ब्रह्मकमळाचे पान तुम्ही घ्यायचे आहे आणि ते ह्याच्या 1 इंचापर्यंत असे खोचून ठेवायचे आहे. हे अशा प्रकारे आपण हे एक जे तुटलेले पण पान आहे, जे इथून बघू शकता तुम्ही तुटलेले आहे, तेही आपण खोचून ठेवूया. त्याचा रिझल्ट आपण बघूयात नंतर. तर अशा प्रकारे आपण ब्रह्मकमळाचे प्लांट ग्रो करून बघणार आहोत आणि याचा रिझल्ट मी तुम्हाला नक्की चॅनलवर अपलोड करेन. तर मित्रमैत्रिणींनो, माझ्या गार्डनिंगमधील माझ्या ब्रह्मकमळाच्या प्लांटची मी कशी केअर घेते ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहे. येस मित्रमैत्रिणींनो, आपण जी ब्रह्मकमळाची पाने लावलेली होती त्याचा हा 2-2.5 महिन्यानंतरचा रिझल्ट तुमच्यासमोर आहे. चला तर मग डिटेलमध्ये आपण बघूयात. हे इथे तुम्ही बघू शकताय की मी हे एक ब्रह्मकमळाचे तुटलेले पानसुद्धा ग्रो करायला ठेवलेले होते. ह्याच्यावरील माती मी थोडीशी धुवून काढली आहे जेणेकरून तुम्हाला स्पष्टपणे याचे रिझल्ट दिसू शकतील. पहा, 1.5-2 महिन्यांमध्ये आपले हे ब्रह्मकमळाचे अर्धवट तुटलेले प्लांटसुद्धा किती छानरित्या ग्रो झालेले आहे. इथे तुम्ही बघू शकताय, हे बघा, याला छोटीशी कळी देखील यायला लागलेली आहे. फ्रेंड्स, ब्रह्मकमळाचे पान तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठीच पिशवीच्या बाहेर काढलेले आहे. आता हे अलगद आपण परत ह्याच्यात खोचून ठेवणार आहोत. तर बघा मित्रमैत्रिणींना, किती छानरित्या हे आपले मी जी काही 4-5 पानं रोवून ठेवलेली होती ती अतिशय छानरित्या ग्रो होत आहेत. हे बघा, इथेही तुम्हाला कळी दिसत असेल. फ्रेंड्स, इथे तर तुम्ही बघू शकताय एका नवीन पानाचे पालवी फुटलेली आपल्याला इथे दिसत आहे. हे बघा, आणि इथे तर ह्या पानांना तर चक्क 2-3 कळ्या लागलेल्या पण दिसत आहेत. फ्रेंड्स, हे ब्रह्मकमळाचे
झाड लावायला किती सोपे आहे। तर मित्रमैत्रिणींनो, ज्यांनी माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल, ब्रह्मकमळ ग्रो करण्याची माझी त्रिसूत्री, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले होते की या प्लांटला एक ते दीड लावल्यानंतर 1 ते 1.5 वर्षानंतर फुले येतात। तर आता तुम्ही म्हणाल की तुमच्या या प्लांटला 1.5 ते 2 महिन्यातच कशा काय कळायला लागल्या। मित्रमैत्रिणींनो, याचे खरे कारण मी पण सांगू शकत नाही, पण तरीही मी जे मातीचे मिश्रण याच प्लांटसाठी जे तयार केले होते ते प्लस आता या ब्रह्मकमळाच्या फुलांचा सीझन येत आहे, ही दोन कारणं या पाठीमागे असावीत असे मला वाटते। चला तर मग तुमच्या घरी पण असेच ब्रह्मकमळाचे प्लांट कुंडीमध्ये ग्रो करा। तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा, कमेंटमध्ये मला जरूर सांगा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।